अन्नपूर्णा फूड रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता नागपंचमी आलेली आहे, म्हणून नागपंचमी स्पेशल असे रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि ती आहे गव्हाची खीर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर गव्हाची खीर करण्यासाठी इथे मी गहू घेतलेला आहे, जे तुम्ही रेग्युलर घरामध्ये यूज करतात ते गहू देखील तुम्ही घेऊ शकता। त्याला प्रॉपर असे कुठलेही गहू वापरायचे असं नाही। तर इथे मी गहू घेतलेला आहे 300 ग्रॅम आणि आता हे आपल्याला ओलवून घ्यायचे आहेत। तर मी हे एका बाउल मध्ये टाकून घेते। तर सर्वात अगोदर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर मी आता पाणी टाकून हे एकदा स्वच्छ धुवून घेते। तर गहू मी धुवून घेतलेले आहेत, आता आपण यामध्ये पुन्हा पाणी टाकणार आहोत आणि 5 मिनिटं आपल्याला हे गहू असेच राहू द्यायचे आहेत। तर हे 5 मिनिटं मी असेच राहू देते। तर 5 मिनिटं झालेले आहेत, आता हे जे आपली जी चाळणी असते पोहे गाळायची चाळणी, यामध्ये मी हे गहू काढून घेते। तर गहू मी चाळणीत काढून आणि त्याचं पाणी निथळून घेतलेलं होतं आणि 2 ते 3 मिनिटं मी ते तसंच राहू दिलेलं आहे। तर आता हे जे गहू आहे त्याचे टरफल काढायचे आहे आपल्याला। तर काय करायचे की हे उखळमध्ये कुटायचे, जेणेकरून हे गव्हाचे जे साल असतात, जे टरफल असतात, ते निघायचं। तर आता आपल्याकडे उखळ नाही आहे, म्हणून आपण मिक्सरमध्ये त्याचे टरफल काढणार आहोत। तर आता आपण हे जे गहू आहे ते 2 वेळेस मिक्सरमध्ये तळून घेणार आहोत। फक्त आपल्याला 2 दा आणि जाडसर हे तळायचं आहे। तर मी आता हे तळून घे। तर अर्धे गहू मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि अर्धे गहू चाळणीतच ठेवलेले आहेत। तर आता पहिले मी हे जाडसर दळून घेते। तर इथे आपले जे गहू आहेत ते छान भरडले गेलेले आहेत। खूप बारीक आपल्याला करायचे नाहीये, फक्त गव्हाचे सान निघतील असंच आपल्याला करायचं आहे। फक्त मिक्सर एक 20 ते 30 सेकंद फिरवायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा फिरवायचं, पुन्हा बंद करायचं, अशा प्रकारे गव्हाचे साल काढून घ्यायचे आहे। तर आता हे मिक्सरमध्ये दळलेलं आहे, तुम्ही बघू शकतात खूप असं बारीक नाहीये, फक्त साल निघालेले आहेत गव्हाचे। तर आता मी ह्याच्यात काढून घेते। तर इथे मी एक कापड घेतलं आहे, एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली मी आपली पोह्यांची जी चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये हा कापड टाकायचा आहे आपल्याला आणि हे जे भरडलेले गहू आहेत ते टाकायचे आहेत। तर या कापडामध्ये मी हे भरडलेले गहू काढून घेतलेले आहेत। आता रात्रभर आपल्याला याला बांधून ठेवायचं आहे, असंच असंच ठेवायचं आहे आणि उद्या आपण याची खीर करणार आहोत। तर रात्रभर हे मी गहू कापडामध्ये असंच बांधून ठेवलेले होते। तर आता आपण बघू शकतो हे छान याचे जे फोतर आहे, जे टर्फल आहे, ते छान मोकळे झालेले आहे। तर मी एका ताटामध्ये आता हे गहू काढून घेते। तर अशा पद्धतीने हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचे जे टर्फल आहेत ते हातावर व्यवस्थित चोळून घासून काढून घ्यायचे आहे। तर हे ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि असे मोकळे व्यवस्थित त्याला करून घ्यायचं आहे आणि हातावर असं घासायचं आहे, जेणेकरून हे गव्हाचे जे टर्फल आहेत ते निघून जातील। तर गहू हातावर चोळल्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने पाखरून घ्यायचे आहेत, जेणेकरून तिथे जे टर्फल आहेत ते सर्व निघून जातील। तर आपण बघू शकता इथे मी हा जो गहू होता त्यातील सर्व टर्फल जे आहेत ते पाखरून वेगळे करून घेतलेली आहेत। आता जी उरलेली याला टर्फल असतील ते आपण पाण्यात टाकून काढून घेणार आहोत। तर इथे या स्कोटऱ्यामध्ये मी पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि हे जे गहू आहेत हे यामध्ये मी टाकून जे टर्फल असतील ते पाण्याच्या वर येऊन जातील आणि ते टर्फल मी काढून घेते। तर हे गहू मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, या पाण्यात टाकून घेतलेले आहेत आणि आपण बघू शकता हे वर टर्फल आलेले आहेत, ते मी आता काढून घेते। तर गव्हाचे टर्फल काढून झालेले आहेत आणि इथे कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। खिचडीला आपण जसं पाणी घेतो त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला गव्हाच्या खिरीसाठी लागतं। तर इथे कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तर पाणी गरम झालेलं आहे, आता आपण या गरम पाण्यामध्ये तूप टाकणार आहोत। तर इथे 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आहे। तर इथे मी गावरान तूप वापरत आहे, तुपाने आपलं जे खीर आहे ती छान शिजते आणि त्याला तुपाचा छान फ्लेवरही येतो। तर तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 3 ते 4 इलायची। तर ह्या इलायची फक्त मी फोडून टाकलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपली खीर नंतर तयार होईल त्यानंतर सुद्धा आपल्याला त्यामध्ये इलायचीची पावडर टाकायची आहे। त्याचप्रमाणे यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओले खोबऱ्याचे काप। यामध्ये आपल्याला कोरडं खोबरं जे असतं ते यूज नाही करायचं आहे, फक्त ओलं खोबरं वापरायचं आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर ओलं आपलं जे कोरडं खोबरं असतं ते तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून त्याचे काप करून घेऊ शकता। तर आपल्याला हे किसून नाही टाकायचं आहे, कापच करून टाकायचे आहे। तर आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया, मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण आपले जे गहू आहेत ते टाकून घेणार आहोत।
तर हे गहू आपण आता कुकर मध्ये टाकून घेऊया आणि याचे आपल्याला एक 7 ते 8 शिट्या करून घ्यायचे आहेत जेणेकरून गहू आहेत ते व्यवस्थित शिजतील। तर कुकर मध्ये मी गहू टाकून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। तर आता आपण याला झाकण लावून 7 ते 8 शिट्या काढून घेऊया। तर खीर आपली तयार झालेली आहे, त्याच्या मी एक 7 ते 8 शिट्या करून घेतलेले आहेत आणि कुकरला आपण थंड होऊ देऊ। तोपर्यंत मी खीरीसाठी लागणारे इतर साहित्य तुम्हाला दाखवते। तर इथे मी घेतलेलं आहे गूळ, इथे साधारण 1/2 किलो गूळ घेतलेला आहे। या खीरीमध्ये आपल्याला साखरेचा वापर नाही करायचा आहे, फक्त गुळच वापरायचा आहे। त्याचबरोबर इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत, त्याला छान जाडसर कुटून घेतलेले आहेत, इलायची पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण पुढची प्रक्रियाकडे वळूया। तर आता आपण खीर मध्ये गूळ टाकून घेणार आहोत। तुम्हाला जसं कमी कमी जास्त गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खीर आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि कुकर देखील व्यवस्थित थंड झालेला आहे। यामध्ये आता आपण गूळ, काजू बदाम, बाकीचे साहित्य टाकून शिजवायची आहे। तर आता आपण यामध्ये सर्व गूळ टाकून घेणार आहोत। तर गूळ टाकून झाल्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत इलायची पावडर। पहिले सुद्धा आपण अख्खी इलायची टाकलेली होती, आता आपण इलायची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आता मी जायफळ किसून टाकते। तर आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। ही खीर आपल्याला थोडी गोडच करायची असते कारण खाताना आपण यावर दूध टाकणार आहोत, त्यामुळे यामध्ये गूळ जास्त टाकायचं आहे जेणेकरून जे गोडपण आहे तो व्यवस्थित बॅलन्स होईल। जे आपल्या इतर खीर असतात त्यामध्ये आपण पहिलेच दूध टाकत असतो, पण ह्या खीरीमध्ये आपण गूळ टाकलेलं आहे त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला दूध टाकायचं नाही आहे। तर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण त्याला सर्व्ह करू त्यावेळेस यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। तर गूळ टाकल्यानंतर आपण बघू शकता तो व्यवस्थित वितळलेला आहे आणि आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। तर काजू बदाम तुम्हाला मनुके आवडत असतील तर यामध्ये तुम्ही मनुके देखील घालू शकता। आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। तर ही आता आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे आणि मी ती एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे। तर यावर आता आपल्याला टाकायचं आहे गरम दूध। तर मी यावर आता गरम दूध टाकून घेते। त्याचप्रमाणे यावर टाकायचं आहे आपल्याला चमच्याभर गावरान तूप आणि ड्रायफ्रुट्स। खूप छान अशी लागते ही गव्हाची खीर। त्याचप्रमाणे 1 ते 2 काड्या केसरच्या जर तुमच्याकडे असेल तर टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली नागपंचमी स्पेशल पारंपरिक अशी गव्हाची खीर। तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। त्याचप्रमाणे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।